शहरात गुंडगिरी दहशत करणारे आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आव आणू लागले आहेत. केडगाव हत्याकांडामध्ये ज्यांची नावं उघड झाली आहेत, पोलीस अधीक्षक कार्यालयावर ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, हा नगरला यांच्यामुळेच लागलेला फार मोठा कलंक आहे. आपले पाप झाकण्यासाठी भाजप पुढे लोटांगण घालून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तसेच त्यांच्या पक्षातील वरिष्ठांना अंधारात ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि स्वार्थासाठी स्वतःचा पक्ष दावणीला बांधून ज्यांनी कृत्य केलं, त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे त्यांच्या पक्षाला दिलेल्या खुलाशावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत. आर्थिक हितसंबंध बहुधा यांच्यामध्ये या रूपाने पुन्हा पाहायला मिळालेले आहेत. शिवसेनेला नाहक बदनाम करून घडलेल्या घटनेपासून आपल्याला सावरण्यासाठी शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जाते. हे शिवसेना कधीही सहन करणार नाही. अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी आज दिलाय. नगरमध्ये आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांनी त्यांच्या नेत्यांना इथं त्यांनी भारतीय जनता पार्टीला का पाठिंबा दिला त्याचं खुलासा त्यांनी पाठवला आणि त्या खुलाशामध्ये शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आले होते, त्याचं उत्तर देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद होती. खरं म्हणजे आपण पाहतोय का इथले जे राष्ट्रवादीचे स्वतःला नेते म्हणतात ते आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी या 4.5 वर्षामध्ये या नगर शहराचा नाव लौकिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्राचं नाव अत्यंत उज्ज्वल होतं, परंतु नाव हे 4.5 वर्षामध्ये संपूर्ण नगर शहराचं नाव खराब झालेलं आहे. नगर शहरामध्ये केव्हाही काही घटना घडतात हे त्याच्यावरून दिसून आले. साध्या निवडणुकीच्या कारणावरून 2 शिवसैनिकांची हत्या होते, उद्योजक आत्महत्या करतात, कोणत्याही व्यापाऱ्याला कधी उचलून घेऊन घेण्यात येतं, आता 25 वर्षामध्ये कधीच घडलं नव्हतं, ते आता घडतंय. आणि त्यांच्यामुळं त्यांनी असा वर खुलासा पाठवला का शिवसेनेच्या त्रासामुळं आम्ही भाजपला पाठिंबा दिला. आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही भाजपला जो पाठिंबा दिलेला आहे तो पैसे घेऊन पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये पैसे घेतले, तुम्ही घेतले, तुमच्या नेत्यांनी घेतली, अशी चर्चा पूर्ण नगर शहरामध्ये जनतेमध्ये आणि जनतेमध्ये काय तेच मी या ठिकाणी बोलतोय. पहिल्या वेळेला तुम्ही जेव्हा बोलले त्यावेळेला तुम्ही असं सांगितलं का आम्ही भारतीय जनता पार्टीला विकासासाठी पाठिंबा देतोय, आठवत असेल आपल्याला, पेपरमध्ये सुद्धा आलं. आता म्हणतात भीतीमुळं देतोय, परत काहीतरी बोलतील. खरं म्हणजे यांनी त्यांच्या नेत्याला फसवलेलं आहे, त्यांच्या पक्षाला फसवलेलं आहे, नगर शहराच्या जनतेला फसवलेले आहेत, नगर शहरामध्ये जे त्यांचे नेते दादाभाऊ कळमकर आहेत त्यांना फसवलेले आहेत. आणि म्हणून ही जी टोळी आहे, ही सोयऱ्याधारीची जी टोळी आहे, ती नगर शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करते. पण शिवसेनेवर या पद्धतीने जर तुम्हाला आरोप तुम्ही केले तर शिवसेना तुम्हाला भिडण्यासाठी अत्यंत खंबीर आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही चुकीचं बोलले तर चुकीचं कधी शिवसेना या नगर शहरामधली सहन करणार नाही. आणि तुम्ही जे केलेले पाप आहेत ते निश्चित आम्ही जनतेसमोर मांडू आणि त्याच्यामुळं आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे का तुम्ही नेमकं कोणत्या कारणासाठी भाजपला पाठिंबा दिला ते पहिले तुमच्यामध्येच ठरवा. विकास या मुद्द्यावर दिला का त्रास दिला म्हणून दिला का पैसे घेऊन दिला हे एकदा ठरवा आणि त्या पद्धतीने उत्तर द्या, ही अपेक्षा या ठिकाणी शिवसेनेने सांगितली. तुमचं काय म्हणजे कोणत्या कारणाने त्यांनी पाठिंबा दिला असावा किंवा काय केडगाव प्रकरण असेल किंवा काय? त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत. एका गोष्टीवर पाठिंबा नाही दिला त्यांनी केडगावचा बी सौदा केला,
पैसेही घेतले, सगळं काही केलं त्यांनी, म्हणजे त्यांचे नेते बोलले त्यांचं सुद्धा ऐकलं नाही त्यांनी. मग याचा विषय असा की लोकांमध्ये, नगर शहराच्या लोकांमध्ये एक वेगळा विषय काय आहे, हे शहरामध्ये नेमकं काय चाललंय. साडेचार वर्षामध्ये म्हणजे राजकारणामध्ये नीतिमूल्य का घसरली. दादाभाऊ कळमकर जे बोलतात ते अत्यंत योग्य, दादाभाऊ कळमकर ते आम्ही एका स्टेजवर बोलत असू, परंतु नंतर त्यांचे आमचे मैत्रीचे संबंध आहे. राजकारणामध्ये त्यांनी कोणाचे खून बिन केले नाही, राजकारणामध्ये या पद्धतीने दादाभाऊ कळमकर कधीच वागले नाही, आणि म्हणून असे राजकारणी या नगर शहराला हवे असं तरुणामध्ये एक चर्चा आहे.